उच्च न्यायालयाने पुण्याच्या स्वयंभू वाहतूक आणि ए एन आर कंपनीच्या बाजूने दिलेल्या निकालाविरोधात मनपा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने नुकताच निकाल दिला आहे त्यामुळे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहरातील घराघरातून कचरा उचलण्याचे नवीन कंत्राट काढण्याचा मनपाचा मार्ग मोकळा झाला आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरातील घराघरातून कचरा उचलण्याचे कंत्राट काढले हे कंत्राट दहा वर्षांसाठी होते पुण्याच्या स्वयंभू वाहतूक आणि ए एन आर कंपनीने निविदा सादर केली त्यानंतर स्थायी समितीने सर्वात कमी दर असल्याने पुण्याच्या स्वयंभू कंपनीला कंत्राट देण्याचे मंजूर झाले या काळात या कंत्राटावरून मोठे वादळ उठले या कंत्राटदाराला फायदा पोहोचविण्यासाठी स्वयंभू कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला त्यानंतर नगरविकास विभागाने सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली याच दरम्यान मनपा प्रशासनाने वाटाघाटीसाठी दोन वेळा बोलावूनही कंत्राटदार उपस्थित झाला नाही मनपाकडून वारंवार जात असल्याने कंत्राटदाराने थेट उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महापालिकेविरोधात याचिका दाखल केली खंडपीठाने कंत्राटदाराच्या बाजूने निकाल देत वाटाघाटीसाठी बोलवण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले या निर्णयाविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दादमा घेतली दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महापालिके बाजूने निकाल दिला आहे मागील दोन ते अडीच वर्षापासून कचरा संकलनाचे कंत्राट न्यायालयीन प्रक्रियेत रेंगाळले होते मात्र आता या निर्णयामुळे आता येत्या दिवसात कचऱ्याची नवीन कंत्राट काढण्याच्या प्रक्रियेला वेग येईल असे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे